मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की काल 16 मार्च 2024 रोजी माननीय भारत निवडणूक आयोगने दुपारी 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आमच्या 42 सोलापूर आणि 43 माडा हे 2 पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आमच्या जिल्ह्यात येत आहे. त्याची शेड्यूल पण जाहीर केलेलं आहे. आमच्या इलेक्शन 42 सोलापूर आणि 43 माडाच्या जे इलेक्शन आहे ते 3rd फेजमध्ये येत आहे. त्याचा मी शेड्यूल आपल्याशी शेअर करून देतो. आमच्याकडे कालपासून 16 तारीखला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट पण भारतमध्ये लागू झालेला आहे. त्यानंतर आमच्या जिल्ह्यासाठी 42 सोलापूर आणि 43 माडासाठी डेट ऑफ नोटिफिकेशन 12 एप्रिल 2024 आहे. लास्ट डेट ऑफ फाइलिंग नॉमिनेशन 19 एप्रिल 2024 आहे. स्क्रुटनी ऑफ नॉमिनेशन 20 एप्रिल 2024 होणार. लास्ट डेट फॉर विथड्रॉल ऑफ कॅन्डिडेट 22 एप्रिल 2024 आहे. डेट ऑफ पोलिंग 7 मे 2024 आहे. वोट काउंटिंग 4 जून 2024 आहे आणि 4 जून 2024 इलेक्शन पण डिक्लेअर होईल. आमच्या जिल्ह्याच्या जे इलेक्ट्रल डिटेल्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण पुरुष मतदार 18,76,498 आहेत. स्त्री मतदार 17,50,298 आहेत आणि ट्रान्सजेंडर मतदार आमच्याकडे 280 आहेत. अशा प्रकारे 36,27,075 मतदार आमच्याकडे आहेत, ज्यामध्ये 4,589 सैनिक मतदार पण आहेत. आमचं जे इलेक्टर टू पॉप्युलेशन रेशियो आहे तो 76% आहे. एक चांगली गोष्ट आमच्याकडे असे घडली आहे की आमच्या सेन्ससमध्ये जे जेंडर रेशियो आहे तो 923 आहे, पण आमच्या मतदार यादीमध्ये 932 आहे. वुमेन वोटरच्या एनरोलमेंटवर आम्ही खूप भर दिला आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला भेटले आहेत. तसेच आमच्याकडे 85 इयर्स प्लसचे मतदारांची संख्या 54,990 आहे आणि PWD मतदारांची संख्या, दिव्यांग मतदारांची संख्या 27,194 आहे. आमच्याकडे एकूण 3,599 मतदान केंद्र होते. आता यामध्ये 18 ऑक्सिलरी पोलिंग स्टेशन आमचे ऍड झालेले आहेत. तर आजच्या दिवशी आमच्याकडे 3,617 एकूण मतदान केंद्र आहेत. यापैकी 27 आमच्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे. क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये 6 असे पोलिंग स्टेशन आहे जिथे मागच्या 2019 विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन मध्ये निवडणुकीची संबंधित काही लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम घडला असेल आणि गुन्हे पण दाखल झाले होते. तसे 6 प्रकारचे आमचे 6 पोलिंग स्टेशन आहे. तसेच 21 असे मतदान केंद्र आहे जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये येत आहे. ते 6 सोडून तिथे 90%पेक्षा जास्त वोटिंग झालेली होती आणि 75% वोटिंग एकच कॅन्डिडेटला गेल्यामुळे ते आपले क्रिटिकल पोलिंग स्टेशनमध्ये आलेले आहेत. तसेच 10%पेक्षा कमी मतदान झालेले पोलिंग स्टेशन पण या संख्येमध्ये समाविष्ट आहे. आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की 1840 पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही वेबकास्टिंग करणार. वेबकास्टिंगमध्ये काय झाला की जिथे CCTV पोलिंग बूथमध्ये आम्ही फिट करणार आणि त्याचे लाईव्ह प्रसारण माझी ऑफिसमध्ये, चीफ इलेक्टोरल ऑफिस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये पण बघायला मिळेल आणि सगळे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आमच्याकडे हे वेबकास्टिंगमधून कव्हर होणार. आमच्याकडे एकूण जे बॅलेट युनिटची संख्या आहे, कंट्रोल युनिटची संख्या आणि VVPATची संख्या आहे ते पर्याप्त मात्रामध्ये आहे. 125, 135 आणि 150%पेक्षा जास्त आहे. टोटल नंबर ऑफ आमचे जे पोलिंग पर्सनल आहे, पोलिंग पार्टी ज्याला मी म्हणतो, ते 21,310 लोक आहेत. एक्सपेंडिचर मॉनिटरिंग साठी आम्ही जे कॅन्डिडेट्स असतील त्यांचे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही 805 लोकांची नेमणूक केलेली आहे. आमच्याकडे व्हिडिओग्राफर्स 218 आहेत, मायक्रो ऑब्झर्वर्स 455 आहे, 366 सेक्टर ऑफिसर्सची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमच्याकडे 48 आहे, फ्लाइंग स्क्वॉड आमच्याकडे 46 आहे, व्हिडिओ सर्वेलन्स टीम 48 आहेत, व्हिडिओ व्हिविंग टीम 13 आहेत आणि अकाउंटिंग टीम आमच्याकडे 11 आहे. जसा आपल्याला कल्पना असेल, कालपासून आचारसंहिता घोषित झालेली आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज पॉलिटिकल पार्टीचे सगळे प्रतिनिधीच्या सोबत आम्ही बैठक घेतलेली आहे. त्यांना मॉडेल कोड ऑफ कंडक्टची पालनचे सगळे पालन झाले पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना डिटेलमध्ये सूचना दिली आहे. त्यांना मार्गदर्शन पण केलं आहे की काय काय गोष्टी करता येतील आणि काय काय गोष्टीची पाबंदी असतील. तसेच सगळे डिपार्टमेंट्सच्या सोबत पण आम्ही बैठक घेतली आहे.
त्यांना कुठल्याही प्रकारच्या नवीन कामांना प्रशासकीय मान्यता टेंडर किंवा वर्क ऑर्डर आता नाही द्यायची, त्याबद्दल स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. 24 तास मध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट बिल्डिंग वर जेही पॉलिटिकल पार्टीचे ऍडव्हर्टिजमेंट पोस्टर बॅनर असतील त्यांना 24 तास मध्ये काढून देण्याची पण सूचना दिलेली आहे आणि त्याचे डेली रिपोर्ट पण आमच्याकडे येतील. डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आमचे ऑलरेडी सेटअप झालेले आहे नियोजन भवन मध्ये. एमसीएमसी सेल पण ऍक्टिव्हेट आहे आमच्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये. सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम जे वेगळे वेगळे रॅली आणि प्रोसेशन किंवा पब्लिक मीटिंग होणार त्यासाठी जे त्यांना परवानगी लागते सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, नगरपालिकाची, जिल्हा परिषद, आयुक्त किंवा पोलीस विभागाची, त्यासाठी आम्ही एक सिंगल विंडो सेटअप केलं आहे SLR ऑफिसमध्ये. तिथे हे सर्व विभागाचे नोडल ऑफिसर बसतील आणि तिथे सुविधा एक पोर्टल आहे त्यावर ऑनलाईन ते परवानगी देतील. आता सगळी जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये बरेच प्रकारची सूचना आहे ते सगळे बद्दल Section 144 आदेश आज संध्याकाळीपर्यंत आम्ही इश्यू करणार. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पॉलिटिकल पार्टीजला मी कडक सूचना दिलेल्या आहेत. AROC आमचे जे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आहे आणि आमच्याकडे 18 नोडल ऑफिसर्स आहेत त्याची आम्ही नेहमीच आढावा घेत राहतो, त्यांना पण सर्व प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. आणि शेवटची मला आमच्या जिल्ह्याचे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत, कॅन्डिडेट्स आहेत आणि नागरिक आहेत त्यांना हीच विनंती करायची की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते एक जेंटलमॅन्स अग्रीमेंट असते इलेक्शन कमिशन ऑफ अँड पॉलिटिकल पार्टीजच्या आतमध्ये च्या दरम्यान. तरी सुद्धा कोणालाही असं समजू नका की मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या मागे स्टॅच्युटरी बॅकिंग नाही आहे, कारण जेही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये जेही गोष्टीचे नमूद केलेले आहे ते सर्वबद्दल आम्ही 144 आदेश काढत आहोत किंवा वेगळ्या प्रकारचे आदेश काढत आहोत. त्याची जर उल्लंघन झाली तर IPC Section 188 आहे, डिसओबिडियन्स ऑफ ऑर्डर प्रोमलगेटेड बाय पब्लिक सर्वंट, त्या खाली आम्ही FIR पण करू. जसं डिफेसमेंट झालं कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीचा डिफेसमेंट झाला तिथे आम्ही एक नोटीस बजावू आणि त्यानंतर जर कारवाई नाही झाली तर आम्ही डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1995 मध्ये पण कारवाई करू. आता मॉडेल स्पीच मध्ये हेट स्पीच बद्दल पण नमूद केलं आहे, जर हेट स्पीच झाला तर आम्ही IPC जे तरतूद आहे त्यामध्ये कारवाई करू. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डज नॉट हॅव अ स्टॅच्युटरी बॅकिंग, पण IPC वेगळे सेक्शन आणि आमच्या आदेशचे उल्लंघन झाल्यामुळे Section 188 IPC खाली आम्ही प्रत्येक केसमध्ये FIR पण दाखल करू. माझी सर्वांना विनंती राहील की आपण खूप चांगल्या पद्धतीने मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी करावी, त्याची पालन करावी. धन्यवाद.